बातमी आहे काँग्रेस संदर्भात। काँग्रेसला दर दिवशी नवे नवे धक्के बसतात। एका बाजूला लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसला दर दिवशी एक मोठा धक्का बसतोय। काँग्रेसला आता पुन्हा एकदा धक्का बसलाय। गौरव वल्लभ यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। प्रवेश करत असताना त्यांनी काँग्रेसचा प्रवास दिशाहीन असल्याचं म्हटलेलं आहे। काँग्रेसचा प्रवास दिशाहीन असं म्हणत वल्लभ यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय। एका बाजूला निवडणुकांचा प्रचार सुरू आहे, लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला दररोज काँग्रेस पक्षाला नवे नवे धक्के बसतायत। कालच बॉक्सर विजेंद्र सिंग याने भाजपामध्ये प्रवेश केला, आज वल्लभ यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि संजय निरुपम यांच्यावर काँग्रेसने टीका केली, काँग्रेसने कारवाई केलेली आहे। मुझे लगता है कि भारत को आगे ले जाने में आपका कॉन्ट्रीब्यूशन नहीं है, और जब मैं अपना कॉन्ट्रीब्यूशन भारत जैसे महान देश को आगे ले जाने में नहीं दे सकता तो मैं वहां रहकर कुछ नहीं कर सकता। इसलिए मैंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के विकसित भारत की संकल्पना को आधार बनाकर देश को आगे ले जाने की, जो डेवलप्ड नेशन बनाने की जो मोदी जी का सपना है उसको साकार करने के लिए जो भी मेरे से योगदान होगा वो मैं पूर्ण रूप से दूंगा।